बोलू नको त्याच्याशी. कपडे काढ यांना पैसे भरा सगळे. मोटरसायकल ची चावी घे. दे रे यांना मोटरसायकल. दे लाईट चालू कर रे. बाकी चला सायकल. बेल्टचे पैसे घे यांना. म्हणजे बेल्टचे पैसे घ्या. चपलांचे पैसे घ्या. पॅन्ट घे. होकार्ड हॉस्पिटलला आम्ही सगळे अंगावरचे कपडे काढून आमचे जे पैसे आहे ना ते त्यांना देतो. लवकर तुम्ही एका नाही तर मी चड्डी काढणार आहे आता. अमन सर मी चड्डी काढल आता डायरेक्ट. मी चड्डी काढल चड्डी. तुम्हाला सांगतो या कॉर्पोरेट हॉस्पिटलला पैसे पाहिजे. लोकांचे नरडे आवळून आवळून पैसे पाहिजे. हे गरीबाचं पोर आहे. परिटाचं पोर आहे. इस्त्री करून पैसे कमवतं. त्याचा हक्काचा पैसा त्याला पाहिजे तो देऊन नाही राहिले. छळून राहिले. रक्त पिऊन राहिले. सगळे कॉर्पोरेट हॉस्पिटल. आज आम्ही आमच्या अंगावरचे कपडे देऊन टाकतो यांना. काय पाहिजे अजून चड्डी देऊ का माझी. तुम्ही पैसे द्या त्याचे. बोलायचं नाही. तुम्ही आम्हाला पोलिसात न्यायचं कुठं नाही. आम्ही असे आम्ही मला जर का अंगाला हात लावलं मी चड्डी काढून टाकल डायरेक्ट. आता डायरेक्ट चड्डी काढून पैसे द्या भाऊ. त्याचा हक्काचा कष्टाचा पैसा त्या पोराने 10 लाख रुपये भरले आईचे आणि बापाचे. त्याचा त्याचा काका मेला. त्याची काकू मेली. त्याची मावशी मेली. त्याची आजी मेली. त्याच्या घरामध्ये सगळे पॉझिटिव्ह झाले. तो पायात पडू पडू सांगू राहिला. 5-5 लाख रुपये घेतले त्या पोराचे. देऊ राहिलो आम्ही ते पैसे. त्याचा त्याचा हक्काचा 1.5 लाख रुपये त्याला देत. 1,12,000 रुपये देता म्हणतात कशासाठी. आणि त्याच्यामध्ये त्या बिलामध्ये घेईल ते बिल कुठे फाईल काढ. 2,500 रुपये तुम्ही पीपी किटचे पैसे घेतला. 5,000 रुपये HRCTचे घेतले. 5,000 बाहेर 2,500 रुपये ते उद्धव ठाकरे बोंबलून राहिले. तो राजेश टोपे बोंबलून राहिला. घंटा त्यांना कोणी किंमत देऊ नाही राहिले या राज्यामध्ये. नुसता लुटायचा कार्यक्रम. नुसता लुटायचा कार्यक्रम. त्याला काही लिमिट. आणि हे वोकार्ड हॉस्पिटल नाशिक प्रत्येकाचा छळ करतंय. हे हॉस्पिटल वाले सामान्य माणसाला जगूच देऊन नाही राहिलेले. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. अमन सर तुम्ही याचं काम सेटल करणार आहे का नाही. ही चड्डी काढणार आहे मी. करणार आहे पक्का. ही चड्डी काढू मी. ही सुद्धा चड्डी काढायला तयार आहे. अख्ख्या भारताने पाहून घ्या मला भोंगळा. सगळे कपडे घालून घ्या. आपण बोलून पैसे लागत. हा पैसेच लागल आपल्याला. इथंच बसून घ्या सर. बसून घ्या. कपडे घालून बसरे घाली. बसरे घाली. बसरे चड्डी काढतो. पॅन्ट काढ रे. ते ताबडतोब पॅन्ट काढ. नाही बैठेंगे साहब. आप लोकांनी इतना इतकं छळलंय ना तुम्ही लोकांनी. मला इंडियात इन लोकांनी इतका छळा आहे ना हमको. काय बोलले का. नाही तकलीफ दे रे लो. मॅनेजमेंटचे यांचे एवढे मोठे मोठे पॅकेजेस. फक्त लोकांच्या नरड्या आवडून त्यांचं रक्त पिण्यासाठी यांना हे पॅकेज दिलं जातं का. याचं उत्तर या देशात कोणी मागायचं नाही का. अरे खाजगीकरण करून नुसतं AC लावलेला आहे म्हणून तुम्ही 5,000 रुपये HRCTचे पैसे घ्या. अरे काय त्या लुटायला किंमत. तिची पीपी किटची ती टोपी. टोपीचे पैसे घेऊन राहिले. पायाचे पैसे घेऊन राहिले. सेपरेट पीपी किटचे पैसे घेऊन राहिले. अरे काय लिमिट. लूट लूट लुटताय त्या इन्शुरन्स कंपन्या. आणि एकत्र येऊन दर दर लुटमार कार्यक्रम चालू आहे. चालतं का असं कुठं. 6 पेशंट होते याच्या घरी. 6 पेशंट. आणि त्याच्यातले घरातले 4 मेले. 4 गेले माझे. 4 मेले याच्या घरातले माणसं. तरी उत्तर भेटत नाही या सगळ्या गोष्टी. जीस तरी करणार बरोबर. कुठून आणणार पैसे. बरं जिल्ह्याला त्यांनी दिलेले पैसे मागतोय. तो त्याचे पैसे मागतोय. सिन्नरच्या परीट गल्लीत राहणार पोरग इंजिनियर हे 7,000 रुपये महिन्यानं सिन्नरच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये कामाला जात. बी झालाय तू. हो हो बी झालं. बी काय. बी इलेक्ट्रिकल झाले. बी इलेक्ट्रिकल झालेला पोरग 7,000 रुपये महिन्याने सिन्नर MIDC काम करतो. आणि आई बापाचे इन्शुरन्सच्या पॉलिसीचा 40,000 रुपये हप्ता भरतो. त्याच्यात आई बापाचा इन्शुरन्सच्या पॉलिसीत ना इलाज होईल म्हणून इथं आला. अख्खा इन्शुरन्स इन्शुरन्स पैसा मेला. त्याचा संपला. कपडे घालून घ्या. पैसे दे. पैसे त्याला ट्रान्सफर. पैसे ट्रान्सफर. फक्त 5 मोजल. फक्त त्याच्या आताच मी चड्डी काढायला येत राहता. बँक डिटेल त्याला ट्रान्सफर मारा पहिले. पैसे त्याचे पैसे ट्रान्सफर मारा पहिले. 1.5 लाख रुपये पूर्ण पैसे ट्रान्सफर मारायचे. म्हणजे तीळ 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 तीळ
तुम्ही चोर 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 चोरता पैसे इतके चोरता इतके काय करायच्या माड्या माड्या करायच्या गाड्या करायच्या का उरावर घेऊन जायचं का पैसे कॉर्पोरेट हॉस्पिटल नुसतं ढोलवाज होता कॉर्पोरेट हॉस्पिटल आमची पॉलिसी लोकांना जीव घ्यायची पॉलिसी आहे तुमची नाही आणि तुम्ही ना एक लक्ष ठेवा ना हे आता आम्ही कपडे घालतो इकडे बघ रे 1.5 लाख रुपये देऊन राहिले ना ते आमच्यावर उपकार नाही करून राहिले मी आता या राजेश टोपे साहेब या लोकांना तुमच्याकडे शिक्षा नाही आहे का कायदा नाही तुमच्याकडे काही फक्त गरीबाला छळण्यासाठी कायदा आहे आणि यांनी अशी लूट केली तर याला दरोडेखोरी नाही म्हणायचं डकैती नाही म्हणायचं कपडे घाला भाऊ कपडे घालून प्रामाणिकपणे कालपासून सांगून राहिले जीवांच्या हातून तो माणूस फोन करून राहिला फोन उचलत नाही त्याला इस्तरी अमन यादव फोन नाही उठत आहे बात कैसे करता है मालूम है चार वेळेस माझ्यावर एक पद्धतीने बात करणार ना माणूस अरे कुठून येते एवढी तुम्हाला मिजाज पैशांची चार वेळेस पैशाची मिजाज सोमवार मंगळवारी या उद्या कमेंट मध्ये सांगा ही चड्डी काढू का मी म्हणून मी यांचा माझच जिरवतो या पोराची चड्डी काढतो माझी चड्डी काढतो आणि तुम्ही सगळे जण सुधापती यावर का तुम्ही लय जनतेला छळता सगळे पुन्हा तुम्हाला तुमचे आई बाप नाही दिसत भाऊ बहीण नाही दिसत तुम्हाला तुमचे चुलते काके नाही दिसत प्रत्येकाचा जीव घेता दोन जण तुम्ही सगळे बघे बघे सगळे बघे तुम्ही सगळे लाचार दिनदुबळे आंधळे मुके बहिरे एकाच्या अंगात ताकद नाही राहिली तुमच्या 58 किलोचा हा देह लढून जातो यांच्याकडे काही माणसं आहे का नाही फाट फाट फाटली तुमची यांना लढायला इतक्या कसे लाचार बिन दुबळे झाले तुम्ही माणसं मरून जाता इथं तरी यांचा माज कमी होत नाही आणि सगळ्या जनतेला माझी विनंती आहे ज्यांचे कोणचे बिल भरता येत नाही ना त्यांनी अक्षरशः अंगावरचे कपडे काका काढा आणि भोंगळे फिरा यांच्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये भोंगळे फिरा यांचे डाळके ठिकाणावर येतील उद्धव ठाकरे तुमचं डोकं ठिकाणावर येऊ द्या राजेश टोपे तुमचं डोकं ठिकाणावर येऊ द्या नरेंद्र मोदी रडू नका तुम्ही डोकं ठिकाणावर येऊ द्या तुमचं हर्षवर्धन तुझं डोकं ठिकाणावर येऊ दे आरोग्य केंद्रीय आरोग्य मंत्री झाला तू काय पॉलिसी आहे तुमच्या वाटेल तशा दरोडा टाकतात हे लोक आणि यांना घंटा आपला कायदा काहीच करू शकत नाही पोलीस सुद्धा हातबल कायदा हातबल राज्य सरकार हातबल केंद्र सरकार हातबल सगळे हातावर हात धरून बसले बारड्या घालून बसले सगळे जनता मरून राहिली त्या आईला जळायला सुद्धा आम्हाला 7-7-8-8 हजार रुपये प्रयत्न जळायला लागू राहिले हा एकही बाई सुदीची बाळण ती नाही राहिली तिला सिझरिंग करून फाडूनच पोरगं काढू राहिले तुम्ही किती त्या मेडिकल प्रोफेशन मध्ये लफडे चालू आहे ऑपरेशन झाल्याचं सांगता भडवे नुसतं कापून आणि टाके टाकून पोरग बाहेर पाड फेकून देता किती किती सहन करायचं 5 दिवसापासून आणि तो फक्त हा मुलगा फक्त गरीब आहे हा त्याचा दोष आहे इथं सगळे रुस्तम येतात ना तर ते यांच्या आईला घोडे लावून निघून जातात आणि पैसे घेऊन जातात यांचे तेव्हा हे काही घंटा काही करू शकत नाही सर तुम्ही आता शांत व्हा तुम्ही दोघं थांबा ते चेक घ्या याला सांगायला बाय सर चालत तुम्ही जरा शांत व्हा इकडे शांत बसून येणार सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होईल आणि माझा पाणी ऐका अमन सर आपण तुमच्याशी गप्पा मारायला आलो होतो का मागच्या वेळेस लक्षात घ्यावा ही त्याच्यातली ही जी मिजाज चालू आहे तुमची माणूस केस शांत शांत लक्षात ठेवा माझ्या लुकडेपणावर जाऊ नका मी मरायला तयार आहे मी मरून जाईल तड पडून पण एकेकाला सीधा करूनच जाईल सर बसून बसून पण हे आधीच प्रेमात दिलं असतं 5 दिवस झाले वेळेत काढून राहिले कालपासून आपण प्रेमाने फोन आणि हे बघत राहिले यांना वाटलं हा काय घंटा आपलं काही तुम्हाला लागतो ही चट्टी पण गाडी आणि प्रत्येकाला सांगतो मी ज्यांचे ज्यांचे पेशंट ऍडमिट आहे ज्यांना ज्यांना बिलाचा त्रास आहे तर आपल्याकडे रुस्तमगिरी नाही आहे ना गुंडागर्दी नाही ना तर अंगावरचे कपडे काढणं आपल्या हातात आहे महिलांनी तर पहिल्यांदा साडी सोडावी एकदम सोपा उपाय म्हणजे यांची ना सगळ्यांची फाटेल फाट फाट फाटेल यांची आणि ध्यानावर बिलिंग करतील आता या बिलाचं मी आहे ना सगळं डिसेक्शनच करीन तेव्हाच थांबल आता धरणे लावायचं पोलिसाला घेऊन ये भाऊ तुला जर काही वाटत असेल ना पोलिसांना मला हातकड्या घाला बस बस
सेंट्रल जेलला पाठव मला तुमच्या हातात तेवढंच आहे. चार वेळेस त्यांना फोन केले रिस्पॉन्स द्यायला तयार नाही. पैसे उचल पैसे. ऐक ना राजू भाऊ भाई सर बसा भाई सर जरा बस तुम्ही अंत पाहून राहिले. तुम्ही अंत पाहत तरी तुम्हाला काही वाटत नाही ना राजू भाऊ. राजू कोण राहिले तुम्ही विचार करा ना. बसा बसा शांत. कुठे गेला पोरला आपला? बंद करू राहू बंद करत. आणि त्याला इलेक्ट्रिक हेला चार्जिंगला पैसे मिळाले शिवाय नाही आपण इथून. हो तुम्ही थांबा थांब म्हणत होते ना. कुठे पैसे बोलताय ना थांबा तुम्ही बसले. नाही बोलून आपलं क्लिअर करून घ्या. तुम्ही बोला बोली काल हे बघा तुम्हाला सांगतो तुम्ही मला कपडे काल घालायला लावले. पगारातले पैसे कट होऊन जाऊन द्या. बिना परवानगीचे ते 1.5 लाख रुपये देऊन टाका मला. ताबडतोब द्या नाही तर मी परत कपडे काढायला सुरुवात होईल. आम्हाला इकडे बाहेर तू चाल इकडे परत सुरू करून टाकू याचा तमाशा आपण. तिकडे करा. नाही नाही सगळं बिल सेटल झालेलं आहे. पैसे नावावर आलेले सगळं पप्पा गप्पा येतो. मोटरसायकल उन्हात आला येतो. मी मीटिंग मध्ये इकडे मी तिकडे 5 दिवस फोन केला. फोन उचलत नाही त्याला. म्हणजे फोन करा. 4 दिवस 4 काका काकू आजी मावशी हे पूर्ण स्वतः पॉझिटिव्ह. त्याचे घरातले पॉझिटिव्ह सगळे रिपेअर करत करत बिचारा आई बापाला घरी घरी गेला. रुपया रुपयांचा दिला आहे. आता फक्त काय पाहिजे 1.5 लाख रुपये जे लोक डिपॉझिट भरताना जीव जातो त्या पिल्लांनी 1 लाख रुपये बापाचे व्याजाने घेऊन पैसे. पहिली गोष्ट बिना डिपॉझिट ऍडमिशन दिलं पाहिजे. आता व्यवहार पूर्ण झाला त्याचा 1.5 लाख त्याला केव्हा मिळावं साहेब. अशी परिस्थिती त्या मुलाची. मी इंजिनियर आहे सर, इलेक्ट्रिकल इंजिनियर बी झालेला आहे. 7000 रुपये महिन्यानं सिन्नर मध्ये काम करतो. त्याला पोट भरायला पैसे नाही. इस्त्री करून 7000 रुपये पगार करून तो आता घरामध्ये सांगतो. मी जितेंद्र भावे ऑपरेशन हॉस्पिटल चढलो आणि आम आदमी पार्टीचा मी प्रदेश प्रवक्ता आहे महाराष्ट्र राज्याचा. येस नाही यांचा वेगळा. आता ह्यांचा वेगळा देतो. आता असे आमचे 6 अर्ज आहेत. तुमच्याकडे 2 आहेत. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अजून 2 आहेत. ह्या पद्धतीनं असं वागण्यास सुरू आहे यांचं. 5 दिवस झाले यांचं असं त्या खुर्चीवर रेलनं चालूच. हां काय पद्धती बघतो करतो सांगतो. आणि सर हे ना याच्यामध्ये पोलीसही सुटत नाही राजकारणी सुटत नाही. सगळ्यांना 7-7, 8-8, 10-10 लाख रुपये बिल आलं ना फाटून जातो माणूस. कुठून आलेलो तो पैसे सांगा तुम्ही मला. कुठून आले या पोरांनी टक्क्यांनी डिपॉझिट भरलंय. तो पाहतोय की आज जर मला 1.5 लाख भेटले ना तर आज मला 15% महिन्याने पैसे आणलेले त्यांनी. 1.5 लाखाचं 15% महिना व्याज आहे सर. तर तो एक दिवसाचा वाचवायचा प्रयत्न करील का नाही. त्यांनी 100 रुपये पेट्रोलला घालवले. त्यांनी आत्ता सिग्नलवरून आलेला आहे. आमची गाडी आहे ना बिना हेडलाईटची. विचार आम्ही खुडखुड करत इथं आलेलो आहे. आज अशी अवस्था आहे आमची सगळ्यांची. आणि या देशात ह्या सामान्य माणसाला न्यायच मिळणार नसेल तर चालणार कसं. पण हक्काचा त्याचा स्वतःचा पैसा मागू राहिला तो. कपडे काढा लागले सोनार साहेब सगळे फक्त चड्डी हो माणुसकीच नाही यांना तरी कसे बोलत होते. कसं बोलत होता त्यांच्या तोंडावर पाहिलं तुम्ही. त्यांना पसतावं त्यांना 5 दिवसापासून वेळात काढतोय. पहिले गुन्हा दाखल करा. पहिले तुम्ही उलटा व्हायला पाहिजे. बघा ना गरीब लोकांना त्रास देऊन राहिले. कुठे गेले आम्हाला तुम्ही. तर तुम्ही थांबा एकच बघ.
पाणी बाबा द्या ना पाणी पाणीच बाटले आहे का हो देतो माझी तब्येत खराब हे बघा आता खुर्ची खुर्शीत कोणीच नाही एवढं इथे झालं तरी इथे इथून कुठे निघून गेले कोणाला काहीच माहिती नाही उपचार चालू करत नाही जे पण तरी पॉझिटिव्ह येत नाही त्यापर्यंत पेशंटला हात लावत नाहीये ऑक्सिजन काढतो पाणीच वाटलं तर स्टॉपर लावा ना स्टॉपर लावा ना स्टॉपर नाही साडेतीनशेचा डॉक्टर येतो तो एकदा चेक करून जातो साडेतीनशे साडेतीनशे साडेतीन हजार दिवसभर राहिलं तर अशी पॉलिसी त्याचं उत्तर काय आमची पॉलिसी रुपये लावलेले बाराशे रुपये कोण येतो इन्व्हेस्टिगेटर त्या इन्व्हेस्टिगेटर म्हणून काय काय माहिती मेडिकल मॅजिस्ट्रेट बाराशे रुपये लावले प्रत्येक यांच्यावर केसच टोकू आपण कायदेशीर तक्रार नोंदवायची प्रत्येक दिवसाचे प्रत्येक दिवसाचे आणि यांचे नाव नमूद करू आपण यावेळेस माझा चष्मा द्या तुम्ही शांत हो बर थोडे होतो होतो शांत होतो मी काळजी करू नको आता आम्ही ओकार्ट हॉस्पिटल नाशिकला एक तासार्ट हॉस्पिटल नाशिक पासून चालू आहे अखेर आहे सिन्नरवर येतो तो पोरगा आहे फोन उचलत नाही करणारे लोक नाहीये आम्ही शिवीगाळी करणारे लोक नाही त्याचा गैरफायदा घेतला नेत्यांचे गुंड लोक आले का बरोबर सरळ आणि त्यांना काही त्यांच्या तोंडावर काहीच नाही असेल एकदम त्यांना काही घेणं देणंच नाही त्यांच्या गावच्या नाही त्यांच्याकडे पैसे जमा आहे मेडिकलचे सगळे पैसे हॉस्पिटलला भेटले यांनी 1.5 लाख रुपये कॅश भरले डिपॉझिट पैसे पाहिजे उलट साधा विषय त्याचा ऑडिट केलं तर 2-3 लाख रुपये अजून कमी होईल पाहिजे काय ते पकडायचे आपल्याला पहिले ते आपले 1.5 लाख काढायचे या बिलामध्ये 1.5 लाख रुपये या मुलाच्या हक्काचे पहिले एकदा मिळाले तर ह्याच्या वडिलांचं बिल आणि आईचं बिल मिळून 10 लाख रुपये या हॉस्पिटलने घेतलेले त्या 10 लाख रुपयाचा आपण पब्लिक ऑडिट लावणार आहे आणि डॉक्टर जमातीतला ज्याच्या अंगामध्ये दम आहे ना जो खऱ्याची अवलाद आहे त्यांनी पुढे येऊन सांगावं की यांनी कुठं कुठं लुटलंय म्हणून तसं तुम्ही नाही सांगितलं तर आमचा आम्ही शोध घेऊन टाकू तो काही विषय नाही पण हे 10 लाख रुपये झाले कसे हा आम्हाला प्रश्न आहे किती रुपयाचं मेडिकल आहे रे मेडिकलचं बिल किती आहे किती टोटल 2.5 लाख रुपये मेडिकलचं बिल होत तर 10 दिवसामध्ये 25,000 रुपये मेडिसिन या पोटात जाईल का कॉमन सेन्स आहे 25,000 रुपये दिवसाला तुम्ही मेडिकलचे लावता आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आणि आरोग्यमंत्री साहेब तुमच्याकडे याचं उत्तर नाही आहे आणि नरेंद्र मोदी आणि तुमचा तो हर्षवर्धन आरोग्यमंत्री तुमच्याकडे त्याचं उत्तर नाही कोणाकडं जनता तिळतिळ मरून राहिली इथं हे हॉस्पिटलवाले कोणालाच सोडत नाही राजकारण्यांनी जाम तिकडं बाहेर मोठे ऐकी करावा की आमचे पैसे हे केले कमी केले काय नाही राजकीय लोकसुद्धा मेले आणि त्यांनी 25-25 लाख रुपये बिलं भरले अतिशय भयानक पोझिशन आहे ही आणि आज या ओकार्ट हॉस्पिटलमध्ये मी माझ्या अंगावरचे कपडे काढलेले फक्त यांची इज्जत घालवायसाठी आणि शेवटी यांनी जे करायचं तेच केलेलं आहे हा 48 आहे म्हणजे जवळ 49,000 रुपयाचं पीपी किट कॅप कॅप ते बुटाचे चड्डी पीपी किट हे ते नॉन कन्झ्युमर कन्झ्युमेबल आयटम म्हणता याला खाली ठेव खाली ठेव दाखव मला हे बघा हे कन्झ्युमेबलचं बिल आहे ते आहे 48,744 फक्त मास्क ग्लोव्स पीपी किट 50,000 रुपये फक्त डिस्पोजेबलचं एवढं बिल आहे सर आता त्यांना आपल्याला इंटरटेन करायचं असतं तुम्ही कम्प्लीट देऊन टाका तुमची येस
नाही पहिले पैसे घेऊन टाकून सर, नाही तर मला परत मागे आणलं. दोन मिनिटं थांब, आपल्याला पैसे घेऊन टाकायचे सर. चालेल, तुमच्याकडे गेलो परत पैसे नाही भेटणार. आणि हे मेडिकलचं बिल आहे 2,00,000. 2,25,000 किती दिवसात आहे बघ? 14 दिवसात. 14 दिवसात कर रे, 2,25 भागिले 14 कर. 2,25,000 मेडिसिन वडिलांना यांनी खाऊ घातलेलं आहे. आणि एका दिवसाचं 16,000 रुपये. 16,000 मेडिसिन याच्या वडिलांना यांनी पाजलेलं आहे. आपण त्याच्याबद्दल त्यांना काहीच म्हणत नव्हतो. त्यांना त्यांचे पैसे मिळालेले, पैसे सगळे मिळून गेले यांना. आणि आंबडे कपडे काढ म्हणलं का काढायच्या? लाजायचं नाही. माझी विनंती आहे की बाबांनो, तुम्ही जर असे दीन दुबळे लाचार जर राहिले ना, तर तुम्हाला या जगात कुणीच विचारणार नाही. आज मला माझ्या अंगावरचे कपडे काढावे लागले या गरिबाला न्याय देताना. तरीही या प्रशासनाला, मुजोर प्रशासनाला कुठलीही जाग येत नाही. इथं सामान्यांचं काम नाही म्हणून या बिचाऱ्याजवळ पॉलिसी होती 10,00,000 रुपयाची. त्या पॉलिसीमधून त्यांनी आई वडिलांचा उपचार केला, 10,00,000 रुपये बिल भरलं आणि तो इथून चालता झाला होता. फक्त त्याचे 1,50,000 रुपये 15% व्याजाने त्याचे जे त्यांनी आणलेले 15% महिना, तर ते व्याज वाचवायच्या चक्कर मध्ये हा मुलगा रोज मोटरसायकलवर सिन्नरवरून इथे येतो. या लोकांच्या पाया पडतो. त्याच्यामध्ये अजिबात, मी स्वतः एकदम ताट माणूस आहे, मी लय ताट भाषा आहे माझी, मी नालायकासारखा बोलतो, पण हा माणूस अतिशय हा गरीब माणूस आहे. या गरीब माणसाने संवाद साधला यांच्याशी, तरी त्याला उत्तर मिळालं नाही. आणि हॉस्पिटल नाशिक हे ऑनलाईन 1,50,000 रुपये द्यायला तयार झालेले होते जेव्हा मी अंगावरचे कपडे काढले. अमन यादव इथले व्यवस्थापक हे, आणि त्यांच्या बाजूला कोणीतरी अजून एक व्यवस्थापक बसतात, ते 1,50,000 रुपये द्यायला तयार झाले. पण ते आता इथून पोलीस आल्याच्या नंतर कुठं गायब झालेले माहित नाही, ते केव्हा येत आहेत. तुम्ही विचारताय का त्यांना, ते येत आहे का नाही? का बरं 10 मिनिटं लागणार आहे? 1,12,000 द्यायला तयार झालेले ते. 38,000 प्रश्न आहे. तर आपण काय म्हणतोय, यांचं बिलामधले जर घोळ काढले तर ते 2-3 लाख रुपयाचे घोळ आहे आमच्याकडे आत्ता या क्षणाला. तर आम्ही ते मागतच नाही आहे. त्यांना ते पैसे मिळून पण गेलेले, इन्शुरन्स कंपनीने देऊन पण टाकलेले. आपल्याला फक्त 38,000 या मुलाला 15% पैसे आणल्यामुळे ना ते व्याजाच्या रूपामध्ये त्याला ते देता येतील आणि तो विषय मिटेल. हा बरोबर निवांत 7,000 रुपये महिन्याने नोकरी करल आणि इस्त्री करून पोट भरल. म्हणून हा सगळा आटापिटा चालू आहे. तरी सुद्धा यांना पाजर फुटत नाही. दगड हृदयाची माणसं आहेत ही सगळी, रक्त पिपासू मंडळी ही सगळी. रक्त प्यायल्याशिवाय यांचा दिवस उजाडत नाही, रक्त प्यायल्याशिवाय यांना झोप येत नाही, अशी यांची एकंदरीत परिस्थिती आहे. फोन लावा नाही साहेब, तुम्ही चला पोलिसला. नाही तक्रार तर नोंदवू, पण इथून काढले होते का? हा आता कपडे काढले ना सगळे. तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा ना. मग आता काय करता, त्याला पर्याय नाही ना. बंद करा ते झालं सर तुमचं. हा हा, 1-2 मिनिटं फक्त. एक गरम चहा आहे का इथं? बघ मला लय हे व्हायला लागलं, त्रास व्हायला लागला. चहा वाला आला होता ना इथं? सर आपलं नाव काय? जितेंद्र भावे. बघा ना सर, काय त्याला त्रास होणार? सकाळपासून काही खाल्लेलं नाही. या तुम्ही पहिले इथं बसा. शेवटी शेवटी कपडे काढू ना, काळजी घ्यायला. हा ना, प्रेमाचे नाही आम्हाला त्यांनी करावा लागेल, त्याला पर्याय नाही. पळून गेला ना तो, पळून गेला तो. आणि तिसऱ्या माणसाला फोन करून सांगतो 1-5 मिनिट हे काय हे चालू का? आपण तिथंच काढू आता एंट्री. लक्ष हे काय आले ना का सर? तुम्ही तर म्हणत होते काढतो म्हणून पैसे. हा नाही देते तुम्ही पैसे. बैठ जाइए सर, बात करते हैं. बैठ जाइए आप, ऐसे मोबाइल लेके बात करेंगे तो कोई कैसे बात करता है? अरे सर तुम्हें, आप मोबाइल फ्रेंडली होंगे तो जा त्यांना म्हणा दे पैसे दे. चलो मैं आता हूं. शौक की बात मत करो. हां शौक है, हमें शौक है सर. बंद करा दे. आपको पैसे खाने का शौक है, हमको नहीं. सर तुम आओ, कौन सा बताओ? हां
पैसे घेऊ द्या सर, पैसे नाही मिळणार नाहीत आपल्याला. पैसे भेटले आम्ही लगेच तुमचे पैसे मिळाले पाहिजे. पैसे मिळाले तुमची चर्चा चला तुमची भाषा पाहिली कशी बरं येते तर आता भावे सर परत एकदा सेकंड राऊंड ऑफ डिस्कशन लाईफमध्ये गेलेले आहे आणि थोड्या वेळेसाठी भावे सर ऑन कॅमेरा दिसणार नाही पण लाईव्ह चालू राहील तर बघूया आता त्यांचा काय रिस्पॉन्स आहे. अजून पण मोठं पोलीस फोर्स येऊ राहिलं आम्हाला अटक करण्यासाठी. बर काय हरकत नाही इथं बसतो. नाही नाही चालेल लाईट मूल करा मी हे करतो एक्सपर्ट ठेवून टी शर्ट ठेवून द्यावं लाईट चालू ठेवून खरं तुम्ही ऐका माझं याला पॉवर द्यावं लागते ना मोबाईलचा प्रॉब्लेम आहे त्याला पॉवर द्यावं लागतं आपण शकत नाही टाकता येणार इथे 20% अर्धा तास एक तास कसं काय जाईल दिवस आहे टाके हॉटस्पॉट चालू नाही चालू का मग 100% दिसतंय थोडा वर वर राहील असं खरं होतं कोण ॲडमिट कोण ॲडमिट मी काका आहेत माझे राजेंद्र काका. अच्छा घरचाच माणूस आहे. अच्छा हाय हॅलो 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 हा बोलूया सर. हां बोलो. हां ठीक आहे एक थोडी देर मी करू कॉल सर थोडी देर मी कॉल करू मी थोडा एक मिशन पे हूँ. प्रश्नच नाही प्रश्नच नाही नियम तो नियम सगळ्यांना भाग आहे ना त्यांना ठीक मित्र पैसे
ब्राइटनेस का देखिए।